नमस्कार नेहमी नेहमी तीच ती खीर बनवून खायचं कंटाळाला असेल तर वेगळ्या प्रकारची खीर ही तुम्ही नक्की ट्राय करू शकता आपल्या घरामध्ये शक्यतो शेवया तांदूळ प्रकारे रव्याची खीर बनवली जाते पण अशा प्रकारची खीर तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा ही खीर बनवलेली आहे खपली गव्हाची या गव्हाला साधारणपणे नटी फ्लेवर असतो बनवून अतिशय स्वादिष्ट ही खीर तयार होते तर इथे हे खपली गहू घेतलेले आहेत खपली गहू हे साधारण गव्हापेक्षा थोडेसे वेगळे असतात थोडासा लांबट असा हा गहू असतो रंगाने डार्क चॉकलेटी असतो आणि याचा स्वाद जर म्हणाल फ्लेवर जर म्हणाल तर नटी फ्लेवर या गव्हाला असतो तर गव्हाची खीर बनवण्यासाठी इथे मी गहू रात्रभर भिजवून घेतलेले आहेत तर पन्नास ग्रॅम आपल्याला काजू बदाम घ्यायचे आहेत वाटीभर इथे इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे गूळ घेतलेला आहे जायफळ घेतलेला आहे वेलची घेतलेली आहे आणि आता आपल्या आवडीनुसार तुम्ही कोणतेही ड्रायफ्रूट घेऊ शकता सोबतच आपल्याला एक अख्खा नारळ घ्यायचा आहे तर खपली गव्हाच्या खिरीमध्ये नारळाचा वापर शक्यतो जास्तीत जास्त केला जातो साजूक तूप घेतलेला आहे तर चला आता आपण खिरीला सुरुवात करूया तर इथे हे गहू मी रात्रभर भिजत ठेवले होते आणि सकाळी आपल्याला यामध्ये पाणी घालून कुकरला लावून हे गहू जवळपास चार ते पाच शिट्ट्या देऊन घ्यायच्या आहेत याला गहू कुकरला लावून घेऊया आणि सोबतच इंद्रायणी जो तांदूळ घेतलेला आहे वाटीभर तो देखील आपण शिजवून घेणार आहोत त्याचा छान असा भात तयार करून घ्यायचा आहे आता गहू भिजलेला आहे त्यामुळे हा पटकन शिजून तयार होतो तर बघा शिजवलेला गहू आता इथे तयार झालेला आहे त्याला एका आपल्याला टोपामध्ये काढून घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे आपल्याला घोटून घ्यायचं आहे शिजलेला गहू असल्यामुळे पटकन मॅश होतो आता हा इंद्रायणी तांदूळ आहे आता याला आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे तर इंद्राय आणि तांदळाला खूप छान असा स्वाद असतो फ्लेवर असतो तर आता इथे आपल्या अंदाजानुसार मला जितका घालायचा होता तितका मी घालून घेतलेला आहे एकदा व्यवस्थित याला मिक्स करून घेऊया आता यामध्येच आपण चिरून घेतलेला जो गुळ होता तो देखील यामध्ये दे घालून घेतलेला आहे आणि त्याला पुन्हा आपण मिक्स करून घेणार आहोत तर चिरलेला गुळ घातल्यामुळे पटकन असा यामध्ये विरघळला जातो तर आता हे जे पातेल आहे आपण गॅसवर ठेवून घेणार आहोत याची कन्सिस्टन्सी आपल्याला खूपच घट्टसर वाटत आहे तर गव्हाची खीर ही साधारणपणे आपल्या आवडीनुसार याची कन्सिस्टन्सी आपण ठेवू शकतो तर इथे आपल्याला जवळपास पंचवीस ते तीस माणसांसाठी ही खीर बनवून घ्यायची आहे त्यामुळे आपल्याला यामध्ये थोडंसं पाणी घालून घ्यावं लागेल आणि यामध्ये आपल्याला जे वेलची आणि जायफळची पावडर करून घेतलेली ती देखील घालून घेतलेली आहे यामध्ये आणखीन आपल्याला जो नारळ आहे त्याची पेस्ट तयार करून घालायची आहे तर गव्हाच्या खिरीमध्ये नारळाची पेस्ट आणि नारळाचं दूध हे पडतंच पडतं पढ़ता। कारण की नारळाला एक रिच अशी टेस्ट असते आणि तीच टेस्ट या गव्हाच्या खिरीला खूप छान देते तर याला व्यवस्थित आपण मिक्स करून घेतलेलं आहे आता इथे मी जो एक अख्खा नारळ होता त्याची पेस्ट करून घेतलेली आहे आणि ही सर्व पेस्ट आपण या खिरीमध्ये घाल घालून घेणार आहोत तर बघा जवळपास इतकी मी खीर बनवून घेतलेली आहे पंचवीस ते तीस माणसांसाठी पूर्ण गरजेचं आहे आणि जवळपास गहू हा साधारणपणे एक किलो इतका भिजत घातला होता आता यामध्ये आपण सर्व ही नारळाची जी पेस्ट आहे ती घालून घेणार आहोत तर नारळाची पेस्ट तयार करत असताना सेपरेट असं नारळाचं दूध न काढता पेस्ट करून आपण ही पेस्ट यामध्ये घातलेली आहे आता याला आपण मिक्स करून घेऊया तर बरेच जण गव्हाची खीर बनवत असताना नारळ तर घालतातच पण ब बऱ्याचदा यामध्ये दूध देखील घातलं जातं तर आता आपण याची कन्सिस्टन्सी चेक करून घेणार आहोत आणि जर गरज लागली तरच आपण दुधाचा वापर करून घेणार आहोत आता हे व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया आणि मंद आचेवरती ही खीर पुन्हा एकदा उकळवून घेणार आहोत यामध्ये जो गुळ घातलेला आहे तो छान असा विरघळणं गरजेचं आहे तर या गव्हाच्या खिरीमध्ये गुळाचा वापर केला जातो साखर घातली जात नाही यामध्ये तर आता हे व्यवस्थित मिक्स करून मंद आचेवरती याला आता आपण उकळून घेऊया साध्या गव्हापेक्षा खपली गहू गव हे वेगळे असतात या गव्हाचा वापर शक्यतो खिरीसाठी पुरणपोळीसाठी बनवण्यासाठी केला जातो तर आता बघा ही खीर बऱ्यापैकी उकळून तयार झालेली आहे आणि त्याची कन्सिस्टन्सी अशा प्रकारे आपण ठेवून घेतलेली आहे आता यामध्ये आपण जे ड्रायफ्रूट जे चिरून घेतलेले आहेत ते घालायचं आहे तर आता हे काजू बदाम घेतलेले आहेत तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोणतेही ड्रायफ्रूट्स इथे घालू शकता यामध्ये तुम्ही मनुखे आवडत असेल त्याचा देखील वापर करू शकता तर आता एका टोपामध्ये जवळपास तूप घालून घ्यायचे आपल्याला दोन ते तीन चमचे आणि यामध्ये आपल्याला हे जे ड्रायफ्रुट्स आहेत हे छान असे तळून घ्यायचे हलकेसे सोनेरी रंगावरती तर गावच्या ठिकाणी ही खीर शक्यतो गणेश चतुर्थी गणपतीच्या वेळेस बनवली जाते प्रसादासाठी तर आज आपण खीरदान हा कार्यक्रम करणार आहोत त्यासाठी आपण पंचवीस ते तीस माणसांसाठी गव्हाच्या खिरीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तर आता तूप छान गरम झालेला आहे आणि यामध्ये आपण जे बारीक चिरून घेतलेले ड्रायफ्रूट्स होते ते सर्व आपण यामध्ये घालून घेतलेले आहेत याला आता आपण हलकासा रंग बदलेपर्यंत तळून घेणार आहोत तर आता बघा या ड्रायफ्रुटचा हलका हलका रंग बदलत चाललेलं आहे आता आपण गॅस इथे कमी करून घेणार आहोत आणि हे तळून घेतलेले जे ड्रायफ्रुट्स आहेत ते आपण आता या खिरीवर घालून घेणार आहोत आता हे तळून झालेले ड्रायफ्रुट्स आपण अशा प्रकारे वरून घालणार आहोत आणि व्यवस्थित पसरवून घेणार आहोत बऱ्याचदा किंवा बऱ्याच ठिकाणी ही खीर बनवत असताना यामध्ये शिजवलेल्या भाताचा वापर केला जात नाही फक्त आणि फक्त गव्हाची खीर बनवली जाते पण यामध्ये जा जर तुम्ही शिजवलेला इंद्रायणी तांदूळ जर घातला तर गव्हाच्या खिरीला एक वेगळीच टेस्ट येते आणि दाटसरपणा येतो आणि गव्हाची कन्सिस्टन्सी देखील छान अशी बदललेली आपल्याला दिसते तर आता हे सर्व ड्रायफ्रुट्स तर घालून तयार झालेल्या आहेत आता पुन्हा एकदा याला आपण मिक्स करून घेणार आहोत साधारणपणे आता ही खीर मिक्स करून झाल्यानंतर मोठा बाऊल आहे तो बाऊल भरून इथे मी दूध घालून घेतलेला आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला ही खीर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे तर अशा प्रकारे आज आपण खपली गव्हाची खीर बनवून घेतलेली आहे याला आता आपण मिक्स करून घेऊया तर या गव्हामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये विटॅमिन प्रोटीन फायबरचं प्रमाण आहे त्याचप्रकारे ग्लुटेनचं प्रमाण देखील कमी आहे अशा प्रकारे स्वादिष्ट अशी खपली गव्हाची खीर तुम्ही देखील नक्की बनवून बघा स्वादिष्ट अशी गव्हाची खीर तयार आहे आजची रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करून बेल ऐकॉन प्रेस करा पुन्हा भेटूया नवीन एका इंटरेस्टिंग रेसिपी सही तोपर्यंत बाय